शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो। स्वराज्याची पहिली राजधानी रायगडच्या प्रांगणात सोहळ्याचं आयोजन केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारला शुभेच्छा देतो। पंतप्रधान मोदींचा आजच्या दिवशी शुभ संदेश। शिवाजी महाराजांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतिपूर्ण राजनीती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे। जगाच्या अनेक देशांमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते, त्यावर संशोधन होतं, याचा गर्व आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्याभिषेक दिनी संदेश। प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले रायगडावर घोषणा। मुंबईमध्ये तयार होत असलेला सागरी महामार्गाला छत्रपती संभाजीराजेंचं नाव देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रायगडावर घोषणा। लंडनमधील भवानी तलवार आणि वाघ नख महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करतायत। पंतप्रधान मोदीही आपल्याला मदत करणार आहेत, मुख्यमंत्र्यांची माहिती। शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीमध्ये झालं पाहिजे। शिवस्मारक बांधण्याच्या कामासाठी पंतप्रधानांकडे आम्ही पाठपुरावा करू। शिवाय रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः प्रयत्न करतील, देवेंद्र फडणवीसांची माहिती। यंदा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा पार पडला। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह उदयनराजे भोसले, दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे या नेत्यांची उपस्थिती। रायगडावर दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा यावेळी सहपरिवार उपस्थित राहिले। छत्रपती शिवाजी महाराजांना पोलीस पथकाकडून रायगडावर सलामी देण्यात आली। रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी फक्त संपूर्ण रायगडावर फुलांची आरास करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले। यंदा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा केला जातोय। 350 सोन्याच्या हुनांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे 6 जूनला। रायगडावरच्या राज्याभिषेक कार्यक्रमाच्या आयोजनाच्या त्रुटींमुळे खासदार सुनील तटकरे नाराज, बोलण्याची संधी न मिळाल्यानंही नाराजी। हा छत्रपतींच्या मानाचा कार्यक्रम होता, कुणाच्या मान अपमानाचा सोहळा नव्हता। शरद पवार यांनी त्यांना थोडं मार्गदर्शन करायला हवं। सुनील तटकरेंच्या नाराजीवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये सुद्धा शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा, सरसंघचालक मोहन भागवत सोहळ्याला उपस्थित। नागपूरच्या महाल परिसरात सोहळा पार पडला। सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेमध्ये विसंवाद निर्माण होणार नाही, देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा, सरसंघचालक मोहन भागवत यांचा राजकीय पक्षांना सल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र, नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। नागपूर शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, मोठ्या संख्येनं नागपूरकर सहभागी। 10वीचा निकाल 93.83%, 12वीप्रमाणे 10वीतही मुलींची बाजी, 95.87% मुली पास। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98%, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी। मागच्या वर्षीच्या तुलनेत याही वर्षी 10वीचा निकाल 3.11% घटला। 11वीच्या प्रवेशासाठी 5 जूनपासून भाग दुसरा आणि त्यातल्या महाविद्यालयांची पसंती, निवड आदीची नोंदणी सुरू केली जाणार। 11वी ऑनलाईन प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार, शिक्षण विभागाची माहिती। राज्याभिषेक सोहळा साजरा करता मग उपकार करताय का? जगभरामध्ये शिवाजी महाराजांची वाहवा केली जाते, त्यामुळे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा उत्तम प्रकारे करणं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य। संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर खोचक टीका। काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीला मुंबईमध्ये सुरुवात। प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली टिळक भवनमध्ये बैठक। बैठकीला प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित। पवार अदानी भेटीशी आमचं काहीही देणं घेणं नाहीये। उद्या अदानी पवारांच्या घरी राहायला गेले तरीही आम्हाला फरक पडणार नाही। उद्योगमंत्री गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या पुन्हा एकदा भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया।
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप सुरळीतपणे पार पडणार, संजय राऊत यांचं वक्तव्य। लोकसभेच्या जागावाटपावर एकत्र चर्चा करणार, राऊतांचं वक्तव्य। 18 तारखेला ठाकरे गटाची बैठक नसून महाअधिवेशन, या अधिवेशनासाठी किमान 10,000 कार्यकर्ते उपस्थित राहतील, संजय राऊतांची माहिती। शरद पवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेले, यामध्ये राजकारण काय? तो मुख्यमंत्री पदाचा मान असतो, व्यक्तीचा नाही। महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं नाही, उलट मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकर हलणार आहे, राऊतांची शिंदे पवार भेटीवर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सावंतवाडीमध्ये संत गाडगेबाबा मंडईच्या नव्या संकुलाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडणार। ठाकरे गटामधून शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, उपविभाग प्रमुख आणि काही शाखा प्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। काही जणांना इथली उष्णता सहन होत नाही, त्यामुळे ते विदेशात जातात, खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। मुंबईतल्या खार पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाजानं दाखल केला एफआयआर, भारतीय सिंधी सभेकडून दाखल करण्यात आली तक्रार। सिंधी बांधवांमध्ये मॉब केलेला व्हिडिओ प्रसारित करून त्याला जितेंद्र आव्हाडांविरोधात भडकवलं जात असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, व्हिडिओ मॉब करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचं पोलिसांना निवेदन। भाजपकडून कर्नाटकमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, महाराष्ट्रात ते जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतील, पण महाराष्ट्रात या प्रवृत्तीला जास्त स्थान मिळणार नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य। खेळाडूंसोबत राष्ट्रवादी अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा, महाराष्ट्रातल्या खेळाडूंशी राष्ट्रवादी काँग्रेस संवाद साधणार। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। गेल्या 20 महिन्यांपासून जर्मनीतल्या फॉस्टर होममध्ये अडकलेल्या अरिहा शहा या चिमुकलीच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं पाऊल, परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलं पत्र। चाइल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मोहम्मद आंजर अलम, मोहम्मद सय्यद या इसमास केली अटक। सध्या भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेली ही व्यक्ती सांगलीच्या वाळवा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर। भारत निवडणूक आयोगाचा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांसाठी नवीन M3 जनरेशनची ईव्हीएम वापरण्याचा निर्णय, बंगळुरूमधल्या BEL कंपनीनं तयार केलेली यंत्र राज्यात आणली जाणार। मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याकरता नवी मुंबई महापालिकेनं प्रस्ताव सादर करावा, शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। नागपूरच्या एम्सला NBH ची मान्यता, अशी मान्यता मिळालेलं एम्स देशातलं पहिलं रुग्णालय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन। मुंबईतल्या म्हाडाच्या 15 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट, तापमानवाढीचा हवामान विभागाचा अंदाज। NCERT नं 10वीच्या रसायनशास्त्राच्या पुस्तकांमधून पिरियॉडिक टेबल कायमस्वरूपी काढून टाकलं। जेजुरी देवस्थानातील विश्वस्त पदाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये, विश्वस्त पदाविरोधात जेजुरीतल्या नागरिकांचं आंदोलन 8व्या दिवशीही सुरूच, आज खंडोबा गडाच्या पायरी मार्गावर जेजुरीकरांनी दिवट्या पेटवून सरकारचा केला निषेध। नागपूरमधल्या पाणी प्रश्नाच्या विरोधात मनसे आक्रमक, पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीची वरात काढून निषेध, घोड्यावरून वरात काढत मनसेचं अनोखं आंदोलन। नाशिकच्या सहकार उपनिबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांवर नोटा उधळून परिवर्तन पॅनलचं आंदोलन, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार विभागाकडून भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप। बीडमध्ये अधिकारी शेतकऱ्यांकडून लाच घेत असताना दुसऱ्या शेतकऱ्यानं काढला व्हिडिओ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातला टोलनाका पाडला बंद, वेतन होत नसल्यानं कर्मचारी समृद्धी महामार्गावरील टोलनाका पुन्हा बंद पाडला, गेल्या 1.5 महिन्यांमधली ही 3री घटना। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।